नमस्कार मित्रांनो, एम पी सी बी डी यूट्यूब चॅनलला प्रथम स्वागत करतो. आज आहे 7 सप्टेंबर 2020. 7 सप्टेंबर 2020 जेवढे ही चालू घडामोडीत म्हणजेच करंट अफेअरमधील प्रश्न आणि आन्सर पण तेवढे घेणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाच्या आणि उत्तराची स्पष्टीकरण सांगणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ हा काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला शेवटला एक प्रश्न येतो ना, त्या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा. चला चालू करूया आपल्या व्हिडिओला. प्रश्न पहिला, अलीकडे आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिवस कधी साजरा झाला? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर रोजी हा आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिवस साजरा केला जातो. तर मित्रांनो, हा आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिवस 2012 पासून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, 2012 पासून साजरा केला जातो. तसंच मित्रांनो, 5 सप्टेंबरला हा आपला राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो. कधी? 5 सप्टेंबरला शिक्षक दिनसुद्धा साजरा केला जातो आणि त्या दिवशी हा आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिवस म्हणून साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. हा मित्रांनो इम्पॉर्टंट डे म्हटला क्वेश्चन आहे, त्यामुळे जेवढीही सप्टेंबर महिन्यातली इम्पॉर्टंट डे आहेत ना, तुम्ही एका पेजवर लिहून काढत चला आणि सारखं वाचत चला, कारण तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये इम्पॉर्टंट डे असतात. पेपरला आमकं असतं की 1-2 मार्क पडतात इम्पॉर्टंट, प्रत्येक पेपरला, कोणता पेपर असू दे, राष्ट्रीय असू दे किंवा म्हणजे राज्यातला असू दे किंवा केंद्रातला पेपर असू दे, हा इम्पॉर्टंट डे पडतो. त्यामुळे प्रत्येक महिन्यातला इम्पॉर्टंट डे मी घेत आलो आहेत, तरी डे लिहून काढत ते प्रॅक्टिस करत चला. पुढला प्रश्न बघा, नुकताच सीडबीने MSME म्हणजे काय मित्रांनो, मॅक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राईज प्रतिधिक तंत्र विकसित करण्यासाठी कोणत्या राज्याबरोबर करार केला आहे? तर मित्रांनो, याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. महाराष्ट्र सरकारबरोबर सीडबी म्हणजे काय मित्रांनो, तर एक बँक आहे, त्या बँकनं MSME म्हणजे काय, मॅक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राईज म्हणजे या प्रतिधिक तंत्र विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याबरोबर करार केला आहे. तुम्हाला पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की MSME किती गुंतवणूक केल्या जातात, तर मिडियममध्ये किती, पेपरला पडायला की मध्यममध्ये किती गुंतवणूक केल्या जातात, तर ते 5 लाख ते 10 लाख ह्याच्यामध्ये येते. किती ह्याच्यामध्ये? 5 लाख ते 10 लाखमध्ये नाही, सॉरी, 5 कोटी ते 10 कोटीमध्ये येते. यात 5 कोटी ते 10 कोटी आणि ह्याच्यामध्ये किती येते? 5 लाख ते 25 लाख काय तर आहे, 5 लाख ते 25 लाख आणि इथं 2 कोटी ते 5 कोटी दुसऱ्यामध्ये आणि 5 कोटी ते 25 कोटी तिसऱ्यामध्ये. ही पेपरला भरलं होतं, त्यामुळे लक्षात ठेवा मॅक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राईज याच्यामध्ये सीडबीने महाराष्ट्र राज्याबरोबर करा केला. आता यामध्ये मित्रांनो, सीडबीची स्थापना कधी झाली होती मित्रांनो? 1990. सीडबीचं फुल फॉर्म काय? स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. काय? स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, जिचं मुख्यालय लखनौला आहेत आणि चेअरमन कोण आहेत त्याचं? मोहम्मद मुस्तफा. कोण चेअरमन आहेत? मोहम्मद मुस्तफा. ही स्थापना 1990, मुख्यालय लखनौ, हे लक्षात ठेव. आता आहे मित्रांनो महाराष्ट्र. महाराष्ट्राचा मॅप बघा, महाराष्ट्राची राजधानी काय? मुंबई. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? उद्धवजी ठाकरे. आणि महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? भगतसिंग कोश्यारी. मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला उत्तर मला त्याचं कमेंट करायचं आहे की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत ना, हे आमदार नसताना, अच्छा किती वेळ आमदार नसताना, प्रश्न बघा काय विचारतो मी, आमदार नसताना ते किती वेळ मुख्यमंत्री झाले आहेत? म्हणजे असे भरपूर आहेत, ते असे कितवे मुख्यमंत्री आहेत की आमदार नसताना ते मुख्यमंत्री झाले? मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे की आमदार नसताना ते कितवे मुख्यमंत्री झाले आहेत, लक्षात ठेवा हे प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आता यामध्ये मुंबई, आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? दीपंकर दत्ता. लक्षात ठेवा मित्रांनो, दीपंकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. लाकडांच्या परेडमध्ये त्यांना एक स्टोरी त्यांची घडली होती, तुम्हाला माहीत असणारच आहे. 200 ते 300 किलोमीटर प्रवास करत त्यांनी तर मुंबईमध्ये आले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती भगतसिंग कोश्यारींच्याकडनं. हा दीपंकर दत्ता. तसं मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठं आहे? पणजी, औरंगाबाद, नागपूर. लक्षात ठेवा, पणजी, औरंगाबाद, नागपूर हे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. तसं मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत. जे कुठले कुठले राष्ट्रीय उद्यानं आहेत? तांडोबा राष्ट्रीय उद्यान पहिले स्थापन झालं ते कुठं आहे? चंद्रपूरमध्ये. कोगमा राष्ट्रीय उद्यान अमरावतीमध्ये. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदियामध्ये. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठं? बोरिवली, मुंबई उपनगरमध्ये. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरमध्ये. आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारामध्ये. हे लक्षात ठेवा, 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. हा या राष्ट्रीय उद्यानामध्ये सगळ्यात मोठं राष्ट्रीय उद्यान क्षेत्रफळानं घुगमा राष्ट्रीय उद्यान. सर्वात लहान क्षेत्रफळानं कुठलं? तर ते आपलं मुंबईमधलं कुठलं? तर ते मुंबई उपनगरमधलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, हे सगळ्यात लहान आहे. हां, तसं मित्रांनो महाराष्ट्र राज्य स्थापना कधी झाली होती? महाराष्ट्र राज्य स्थापना झाली होती 1 मे 1960. तसं मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची द्विभाषिक राज्य स्थापना कधी झाली होती? पेपरला प्रश्न पडला होता की द्विभाषिक राज्य स्थापना कधी झाली होती? 1 नोव्हेंबर 1956. लक्षात ठेवा, कधी? 1 नोव्हेंबर 1956 द्विभाषिक राज्य स्थापना झाली होती, हे लक्षात ठेवा, पेपरला हातात पडला होता. तसं मित्रांनो, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर. आणि
तर उत्तर दक्षिण लांबी किती आहे 720 किलोमीटर, ना 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लागला आपल्याला, बरोबर। तसं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जो नद्यांचा जल विभाजक म्हणून प्रश्न पडला होता की नद्यांचा जल विभाजक कोण आहे, सह्याद्री पर्वत, लक्षात ठेवा नद्यांचा जल विभाजक म्हणून सह्याद्री पर्वत आहे। तसं मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी कुठली, गोदावरी नदी, पूर्ण महाराष्ट्राला 49% व्यापली आहे ती, किती 49%, लक्षात ठेवा बरोबर। तसं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग किती आहेत, 6 प्रशासकीय विभाग। क्षेत्रफळ सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कुठला आहे, तर औरंगाबाद, बरोबर। आणि सगळ्यात लहान कुठला आहे, कोकण, लक्षात ठेवा प्रश्न पडला होता। औरंगाबाद सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग जिथं, आणि ह्याच्यामध्ये किती सगळ्यात लहान कुठला, तर कोकण, लक्षात ठेवा मित्रांनो। तसं मित्रांनो महाराष्ट्रात कोणकोणत्या लेण्या आहेत ते मला उत्तर मला कमेंट करा। महाराष्ट्रामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट मी सांगा कोणकोणत्या लेण्या आहेत, सर्वात जुनी लेणी कुठली आहे, आता साधली लेणी कुठे सांगा मला। तसं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोणार सरोवर आहे ते कुठं आहे, बुलढाणामध्ये। तसं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रोजेक्ट प्लॅटिना लॉन्च केले, लक्षात ठेवा हे अलीकडे करंट म्हटलं आहे, प्रोजेक्ट प्लॅटिना कुठं, महाराष्ट्रामध्ये। तसं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हा देशातला पहिला राज्य बनला आहे की तिथं मोफत आरोग्य विमा देणारा हा महाराष्ट्रातला पहिला राज्य बनला आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। तसं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर कुठलं, कळसुबाई शिखर, कुठलं, कळसुबाई शिखर, तिथं उंची किती आहे, 1646, हे लक्षात ठेवा मित्रांनो। मित्रांनो तुम्हाला टिक सांगतो की उंचीनुसार म्हणजे उतरत्या क्रमानुसार कुठले कुठले शिखर सांगा, टिक कसं आहे बघा, कसा मी हसतो अस्तंभाकडे बघून, त्र्यंबक त्याला वैरी समजून, चिखलात हाणून पाडतो, हा लक्षात ठेवा। काय बघा टिक काय बघा, कसा मी हसतो, कसा म्हणजे काय, क म्हटलं कळसुबाई, स म्हणजे सालवेर, बी म्हणजे महाबळेश्वर, हसतो म्हटलं हा म्हणजे सप्तशृंगी, स म्हटला सप्तशृंगी, तो म्हणजे तोरणा, अस्तंभा, आणि बघा कसा मी हसतो अस्तंभाकडे बघून, कडे बघून घ्यायच नाही, त्र्यंबक म्हणजे त्र्यंबकेश्वर, त्याला म्हणजे काय टावला, आणि वैरू समजून म्हणजे वैराट, आणि चिखलधर्म चिखल, आणि हनुन पाडतो म्हणजे काय तर हनुमान, धुळे म्हटला तो, हां हे लक्षात ठेवा मित्रांनो, स्ट्रिक्ट आहे माझी ही, कसा मी हसतो अस्तंभाकडे बघून, त्र्यंबक त्याला वैरी समजून, चिखलात हाणून पाडतो, हे लक्षात ठेवा। म्हणजे सर्वात मोठ्या कडं लहान कडा ही शिखरांची उंची आहे, हे लक्षात ठेवा महाराष्ट्राबद्दल। महाराष्ट्राबद्दल प्रश्न आला म्हणून सगळं सांगतो तुम्हाला हे। पुढला प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक तिसरा, नुकताच कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर असे ऑनलाईन खेळावर प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेतला आहे। रमी आणि पोकर तुम्ही मोबाईलमध्ये बघितला असेलचा हा, ह्या गेमवर ऑनलाईन गेम आहे त्या, आणि ह्या गेमला प्रतिबंध आणण्यासाठी आंध्र प्रदेशने निर्णय घेतला आहे। मित्रांनो हे रमी अँड पोकर गेम काय आहे, तर एक प्रकारचा एक जुगार खेळण्यासारखा आहे, म्हणजे पैसे लावून खेळतात ना, त्यामुळे हा खेळाला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे आंध्र प्रदेश। आता यामध्ये आंध्र प्रदेशची राजधानी काय, अमरावती। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत, जगनमोहन रेड्डी। आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत, विश्वभूषण हरिश्चंद्र, हे लक्षात ठेवा मित्रांनो। मित्रांनो तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे काल रेल्वेने डिक्लेअर केलं की 15 डिसेंबरपासून एक्झाम होणार आहेत, असं त्यांनी डिक्लेअर केलं आहे, त्यामुळे तुम्ही तयारी लागा, मॅथ्स, रिझनिंग, जी एस मोठ्या प्रमाणात तुम्ही चांगल्या प्रमाणात करा, कारण रेल्वे जे फॉर्म भरले ना NTPC डी ग्रुपला किंवा RRSSBला कोणकोण फॉर्म भरले त्यांनी तयार लागा, कारण लवकरच एक्झाम होणार आहे, त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तयार राहा। हां मित्रांनो तुम्हाला भरपूर चान्स आहे यावेळी, कारण रेल्वेला जागा भरपूर आहेत, त्यामुळे पेपर होणार आहेत, त्यामुळे मी हा करंट मधला भाग घेतो आहे, त्यामुळे मी ही रेल्वे NTPC MPC आणि पोलीस भरतीसाठी सर्व एक्झामसाठी हा मी घेतो आहे, त्यामुळे माझ्या व्हिडिओ रेल्वे बघत चला, किती 10-12 मिनिटाचा व्हिडिओ असते माझा, पूर्ण बघत चला आणि लिहून काढत चला, लिहून काढल्यामुळे लक्षात राहतं बरोबर। आता यामध्ये उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेशमध्ये मित्रांनो मोबाईल हँडवाईज सुविधा चालू केली होती। तसं मित्रांनो भाषाच्या आधारावर स्थापित झालेलं पहिलं राज्य कुठलं, तर आंध्र प्रदेश, लक्षात ठेवा कुठलं, आंध्र प्रदेश, कारण 1953 स्थापन झालं, लक्षात ठेवा मित्रांनो। तसं मित्रांनो आंध्र प्रदेश हे देशातलं पहिलं राज्य आहे की तिथे 3 राज्यांनी स्थापन झाल्या, कुठल्या राज्यांनी स्थापन झाल्या, तर ते अमरावती, विशाखापट्टणम आणि कर्नूल, लक्षात ठेवा अमरावती, विशाखापट्टणम आणि कर्नूल ही 3 राजधानी असलेलं राज्य बनले आंध्र प्रदेश। तसं मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये हा सगळ्यात जास्त फळांचं उत्पादन करणारं राज्य आहे, कुठला फळांचं उत्पादनामध्ये पहिलं राज्य कुठलं, आंध्र प्रदेश। भाजी उत्पादनामध्ये कुठलं आहे, पश्चिम बंगाल, आणि फळांचं उत्पादनामध्ये आंध्र प्रदेश। तसं मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये ऑनलाईन निष्ठा कार्यक्रम सुरू केले, कुठलं, ऑनलाईन निष्ठा कार्यक्रम, हे लक्षात ठेवा मित्रांनो। आंध्र प्रदेशमध्ये 2 राष्ट्रीय उद्यान महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान आणि कुठला मिळते काय, श्री व्यंकटेश्वरमन राष्ट्रीय उद्यान, लक्षात ठेवा मित्रांनो ही 2, पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान आणि श्री व्यंकटेश्वरमन राष्ट्रीय उद्यान। पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 14, नुकताच झालेल्या घोषणेच्यानुसार जगातील सर्वात मोठा रस्ता नेटवर्क कोणाकडे आहे, तर याचा आन्सर आहे मित्रांनो आपला देश भारत। मित्रांनो अलीकडेच काय केलं आहे की नितीन गडकरी केंद्रीय आपले रस्ते मंत्री आहेत ना, त्यांनी घोषणा केली आहेत की सगळ्यात दुसरा मोठा म्हणलं आहे ना, मुख्य प्रश्न काय बघा, दुसरा मोठा, दुसरा सर्वात मोठा भारत आहे, मग 1 नंबरला कोण असणार आहे, 1 नंबरला चीन आहे, चीन नंतर हा भारत देश
सर्वात मोठा हा सर्वात मोठा रस्ता नेटवर्क आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न पडू शकतो आहे। हां पुढला प्रश्न बघा, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने पाहिजे होते, तर कोणत्या राज्य सरकारने स्वयं योजना परत लॉन्च केली आहेत, तरी जे आन्सर आहे मित्रांनो आसाम गव्हर्नमेंटने काय केलं आहे की ही स्वयं योजना परत लॉन्च केली आहे। तर स्वयं म्हणजे काय मित्रांनो, यामधला एस म्हणजे स्वामी, व्ही म्हणजे विवेकानंद, आणि ए म्हणजे काय यूथ, आणि इम्प्रूव्हमेंट हे लक्षात ठेवा, म्हणजे काय स्वामी विवेकानंद यूथ इम्प्रूव्हमेंट हे एखाद्या तुम्हाला कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असला तर तुम्हाला ते 5,000 रुपये गव्हर्नमेंट देणार, बरोबर, तुम्हाला वित्तीय मदत देणार ती। त्यामुळे हा स्वयं योजना लॉन्च केल्या परत आसामने। याच्यामध्ये काय होतं आहे की आसाममध्ये कोणत्याही युवा माणूस कोणी व्यवसाय चालू करणार असेल तर त्याला तिथं सीड फंडामधून त्याला 5,000 रुपयेची वित्तीय सहाय्य देणार आहे मित्रांनो। हा लक्षात ठेवा। आता आसामची राजधानी काय, दिसपूर, मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, आसामचे राज्यपाल कोण आहे, जगदीश मुखी। मित्रांनो हे मुख्यमंत्री राजधानी आसाम मी का सांगतो आहे, कारण ह्या रेल्वेला प्रश्न पडला होता, लक्षात ठेवा, रेल्वेला हा प्रश्न पडला होता। तर मित्रांनो तुम्हाला का सांगतो आहे, कारण पेपरला रेल्वेला एक्झामला पडलं होतं की पडतातच की मग त्यामुळे काय होतं आहे की एकदम तुम्ही ते 28 राज्यांचं आणि 8 केंद्राच्या प्रदेशांचं राज्यपाल आणि मुख्यमंत्री पाठ करण्यापेक्षा ना रोज मी करण सांगतो ना ते तुम्ही डोक्यातनं गेलं ना, म्हणजे डोक्यात शिरलं ना की आपापतून लक्षात राहतं। त्यामुळे रोज सांगतो आहे मी कुठले पण राज्य होते, आता आसाम राहिले, आसामचे मुख्यमंत्री त्यांचं सगळं सांगतो आहे, परत राज्यपाल कोण सांगतो, राजधानी सांगतो, कारण पेपरला पडलेला आहे। त्यामुळे मी रोज रिपीट काय होतं की आता रिपीट सारखं रिव्हिजन केलं ना की ना, त्यामुळे मी करतो सारखं। हां त्यामुळे लक्षात ठेवा सगळे कोणकोण आहेत। तसे मित्रांनो आसाममध्ये रेडिओ कार्यक्रम लॉन्च केलं, त्याचं नाव होतं प्रज्ञा, लक्षात ठेवा, म्हणजे कुठले कार्यक्रम योजना ज्या राज्यात आल्या ते सगळं सांगतो मी, त्यामुळे ते लक्षात ठेवा, रेडिओ कार्यक्रम प्रज्ञा। तसं मित्रांनो आसामचे कोण हिमादास, त्याला काय म्हणतात, डीक एक्सप्रेस म्हणतात, काय म्हणतात त्याला, डीक एक्सप्रेस, आसामचे हिमादास त्याला म्हणतात डीक एक्सप्रेस। तसे मित्रांनो आसाममध्ये काझीरंगा नॅशनल पार्क आहे, बरोबर, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे ना हा सगळ्यात मोस्ट म्हणजे फेवरेट क्वेश्चन आहे तो की काझीरंगा नॅशनल उद्यान कुठं आहे, तर आसाममध्ये, कारण का तो एक शिंगे गेंडासाठी प्रसिद्ध आहे, कुठलं, एक शिंगे गेंडासाठी प्रसिद्ध आहे। तसं मित्रांनो भारताचा एकमात्र गोल्डन वाघ हा आसाममध्ये सुद्धा आसामच्या काझीरंगा अभियान दिसला होता यावेळेला। हां हे लक्षात ठेवा। पुढला प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 6, नुकताच भारताचा पहिला फुटबॉल ॲप EN Jogo कोणी लॉन्च केला आहे, तरी जे आन्सर आहे मित्रांनो आपले केंद्रीय क्रीडा मंत्री किंवा खेळ मंत्री किरण रिजिजू यांनी हा फुटबॉल ॲप लॉन्च केला आहे। कुठलं नाव आहे त्याचं, EN Jogo, हे लक्षात ठेवा, काय नाव आहे त्याचं, EN Jogo। म्हणजे काय मित्रांनो, करोना व्हायरसच्या काळामध्ये जे फुटबॉल ट्रेनिंग होत होते ना, त्या फुटबॉल ट्रेनिंगना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी हा लॉन्च केला आहे फुटबॉल ॲप EN Jogo। तर कोण लॉन्च केलं आहे, आपले क्रीडामंत्री किरण रिजिजू। मित्रांनो हे सगळे मंत्री आहेत ना, मंत्रीसुद्धा पाठ करा, कारण मंत्रीसुद्धा पेपरला विचारलेले। पुढला प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7, नुकताच कोणी स्टारलिंक उपग्रह लॉन्च केले आहेत, तरी जे आन्सर आहे मित्रांनो स्पेस एक्सने काय केलं की 60 स्टारलिंक उपग्रह लॉन्च केले आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा मित्रांनो। मित्रांनो काय झालं आहे, हा स्टारलिंक यांचा प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून 12वा मिशन लॉन्च केला आहे, आणि हा केनेट स्पेस सेंटरमधून लॉन्च केला आहे, कुठलं, केनेट स्पेस सेंटरमधून लॉन्च केला आहे मित्रांनो स्पेस एक्स। आता हे स्पेस तुम्हाला मी परवा सांगितलं होतं की स्पेस एक्सचे मालक कोण आहेत, तर एलन मस्क, हा जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून 3rd नंबरला एलन मस्क यांनी हा फेसबुकचे कोण आहेत, तर ते फेसबुकचे संस्थापक कोण, मार्क जॅकरबर्ग यांना मागं टाकून 3 नंबरला, जगात सगळ्यात श्रीमंत व्यक्ती 3 नंबरला आहेत एलन मस्क, हे लक्षात ठेवा। हां पुढला प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8, नुकताच द लिटल बुक ऑफ ग्रीन निजेस नावाचे प्रकाशन कोणी केले आहेत, तरी जे आन्सर मित्रांनो ऑप्शन सी UNEP। UNEP म्हणजे काय मिळणं, युनायटेड नेशन ऑफ इन्व्हायरमेंटल प्रोग्राम, ही स्थापना करण्यात आली होती 1932ला, मुख्यालय कुठं आहे, नॉरोबी कुठं आहे, तर केनियामध्ये, लक्षात ठेवा मित्रांनो। हां आणि जे हेड कोण आहे तर इज अ इगर अँडरसन, लक्षात ठेवा इगर अँडरसन। हां UNDPसुद्धा भरपूर वेळा पडला होता, UNDPची स्थापना किंवा UNEPचं फुलफॉर्म विचारलेली की युनायटेड नेशन ऑफ इन्व्हायरमेंटल प्रोग्राम, यांनी काय प्रकाशन केलं, द लिटल बुक ऑफ द ग्रीन नेजेस, हे लक्षात ठेवा। पुढला प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9, नुकताच डॉक्टर नीला मल्होत्रा यांना कोणत्या देशाचे भारतीय राजदूत नियुक्त केले आहेत, तरी जे आन्सर आहे मित्रांनो इटली
इटली देशाचे भारताचे राजदूत कोणाने नियुक्त केले तर डॉक्टर नीना मल्होत्रा, हे लक्षात ठेवलं. तुम्हाला काल सुद्धा एक प्रश्न राजदूतबद्दल आला होता की राजीव कुमार श्रीवास्तव ते कुठल्या देशाचे राजदूत बनले आहेत, तर ते बनले आहेत तर क्रोएशियाचे, लक्षात ठेवा. कुठलं? क्रोएशियाचे. क्रोएशियाचे राजदूत बनले आहेत ते कोण? राजीव कुमार श्रीवास्तव, हे लक्षात ठेवा. हां, पुढला प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10वा. अलीकडे कोणत्या राज्य सरकारने आय रखवाली ॲप लॉन्च केले आहेत? तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी पंजाब. पंजाब गव्हर्नमेंटने काय केलं आहे की आय रखवाली हा ॲप लॉन्च केले आहेत. ते मित्रांनो या राज्यामध्ये हरियाले किंवा पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी हा पंजाब गव्हर्नमेंटने काय केलं की आय रखवाली ॲप लॉन्च केलं. तर यामध्ये पंजाबची राजधानी काय? चंदीगडचे. पंजाबचे मुख्यमंत्री कोण आहेत? कॅप्टन अमरिंदर सिंग. पंजाबचे राज्यपाल कोण आहेत? बी पी सिंग बडजुला. लक्षात ठेवा मित्रांनो. मित्रांनो पंजाबमध्ये एक मोबाईल ॲप लॉन्च केलं होतं, कोबा पंजाब ॲप. कुठलं? कोबा पंजाब ॲप, लक्षात ठेवा. हां, तर मित्रांनो पुढील प्रश्न बघा. हा प्रश्न तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिला होता, भरपूर जणांनी उत्तराचं कमेंट केले की जो प्रश्न असा होता की नुकतं झालेल्या रिपोर्टनुसार ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020 कोण टॉपवर आहे, तरी जाण सर तो स्विझरलँड. भरपूर जणांनी स्विझरलँड केलं. मी असं सांगितलं होतं की भारताचा नंबर किती आहे, काही मुलांनी असं म्हणजे कमेंट केलं की 50 नंबरला. मित्रांनो 50 नंबरला नाही, की भारत हा 48 नंबरला. किती नंबरला आहे? तर तो 48 नंबर, लक्षात ठेवा. भारत हा 48, मागच्या वर्षी 52 नंबरला होता, यावर्षी जो 48 नंबर आला. म्हणजे काय झालं आहे की टॉप 50 म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की टॉप 50 भारत पहिल्यांदा झाला आहे. टॉप 50 भारत हा पहिल्यांदा झाला आहे आणि तुझा क्रमांक 48. एक नंबरला स्विझरलँड, 2 नंबरला स्वीडन, 3 नंबरला अमेरिका. हे क्रम लक्षात ठेवा. स्विझरलँड किती? 1 नंबरला. 2 नंबरला स्वीडन, 3 नंबरला अमेरिका. आणि भारत किती? 48 नंबरला, लक्षात ठेवा. हां, पुढला प्रश्न बघा. हा प्रश्न तुमच्यासाठी, मी काल हा प्रश्न डिस्कशन केलं होतं, तर तुम्ही माझा पाठीमागचा व्हिडिओ परफेक्टली आणि पूर्ण बघितला असेल ना, प्रश्न होतं तुम्हाला नक्की येणार. तर नाही बघितला तर पहिला तो व्हिडिओ बघा, नंतर हा व्हिडिओ बघा. नुकतं प्रश्न झालेल्या जगातील 400 विद्यापीठाच्या यादीमध्ये भारतात किती विद्यापीठाचा समावेश आहे? भारताचा किती विद्यापीठाचा समावेश आहे त्याचं उत्तर मला कमेंट करा, आणि ते कुठले 2 विद्यापीठ त्याचं उत्तर मला कमेंट करा. हां मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच असंच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल समोरला आपल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू सो मच.